नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. भारत स्काउट्स आणि गार्ड्स 18वी राष्ट्रीय जांबोरी राजस्थान पाली निमळेगाव येथे 4 जानेवारी ते 10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या जांबोरी मेळाव्याचे उद्घाटन प्रमुख अतिथी भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणातून सर्व स्काउट गाईड यांना मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय वायुसेना सूर्यकिरण संघातर्फे चित्तथरारक प्रदर्शन या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. हे प्रदर्शन व राष्ट्रपती यांचे मार्गदर्शन यामुळे प्रत्येक स्काउट गाईड यांच्या देशभक्ती व देशसेवेसाठी तत्परतेची भावना नक्कीच प्रकट होण्यास मदत झाली. या जांबोरी मेळाव्यात देशभरातील व परदेशातील स्काउट गाईड सहभागी झाले होते. या क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी शेठ हिराचंद मुथा स्कूल कल्याण पश्चिम या शाळेचे अध्यक्ष प्रकाश मुथा, शाळेच्या मुख्याध्यापिका ठाणे, भारत स्काउट गाईड सहाय्यक जिल्हा संघटक सपना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ठाणे जिल्हा संघटक गाईड संगीता रामटेके व जिल्हा संघटक स्काउट किरण लहाने यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेतील स्काउट मास्टर नीता जाधव या संघ स्वयंभू अमित सौरसिया, प्रथम सोलंकी नील बोबडे, राज तिसंपाट, वंश शर्मा, आर्यन जडे, हर्ष निमजे, अभिराज देशमुख हे स्काउट सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात नृत्य, भारूड, डिस्प्ले, फूड स्टॉल या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या अनुभवांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदतही झाली. त्याचा आनंदही गगनात माविनासा होता. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.